संसारातील सगळ्या यशाचा मूलमंत्र आहे प्रबळ इच्छाशक्ती. जीवनात उन्नती आणि यशाची अपेक्षा करण्याआधी आपल्या इच्छाशक्तीला प्रबल आणि प्रखर करणाऱ्यांना कधीही अयशस्वी निराश व्हावे लागत नाही. प्रतिदिवस एक पुस्तक मोहीम. पुस्तकाचे नाव कर्मकांड क्यू और कैसे. गेल्या काही दशकांमध्ये कर्मकांड म्हणजे थोतांड असा समज लोकांमध्ये पसरवला गेला होता, पण हे पुस्तक वाचल्यावर त्याचे खरे स्वरूप लक्षात येते. आपल्या ऋषी मुनींनी किती योग्य विचारांनी याची रचना केली आहे हे समजते. कर्मकांडातील प्रत्येक विधीचे महत्त्व दर्शवितांना जल, अक्षता, गंध, पुष्प, निरांजन इत्यादींचा वापर, त्यामागील अर्थ, भावना यांचे स्पष्टीकरण या पुस्तकात केले आहे. मूर्तीपूजेचे, देवपूजेचे महत्त्व व फायदे सांगितले आहेत. प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिलेल्या या पुस्तकात फक्त पूजाविधीचे विवेचन नसून दैनंदिन जीवनात स्वतःला अंतर्बाह्य पवित्र करण्यासाठी लागणारी आत्मबोध, तत्वबोध साधना, जीवनावश्यक चार संयम, कर्मयोगाची साधना, गायत्रीची उपासना, साधना, आराधना या सर्वांचे विस्तृत वर्णन आहे. स्वतःमध्ये देवत्व जागृत करणारे असे हे कर्मकांड कसे करावे याचे सुंदर मार्गदर्शन लेखकांनी या पुस्तकात केली आहे. असे कर्मकांड करण्यासाठी स्वतःकडे पुरेसा वेळ नाही असे सांगणे चुकीचे आहे असेही लेखक म्हणतात. हे पुस्तक सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकातील महत्त्वाची सदवाक्य पुढील प्रमाणे आहेत. एक, जर आत्मशोधन केले तर आत्मविकासाचा मार्ग मोकळा होतो. दोन, अध्यात्म भित्र्या ध्याड लोकांचे काम नव्हे तर शूरवीरांचे काम आहे. तीन, श्रेष्ठ जीवनासाठी वेळेचा सदुपयोग हे सुद्धा तप आहे. चार, दररोज नवा जन्म आणि रोज रात्री नवा मृत्यू हे सूत्र म्हणजेच आत्मबोध आणि तत्वबोधाची साधना आहे. पाच, मनुष्याचे जसे विचार असतात तशीच वलये त्याच्या मनातून आंतरिक वातावरणात प्रवाहित होतात आणि कळत न कळत सर्वांच्या मन मस्तिष्कावर प्रभाव टाकत राहतात. या पुस्तकातील महत्त्वाची प्रकरणे पुढील प्रमाणे आहेत. एक, कर्मकांड क्यों और कैसे. दोन, मूर्तिपूजा क्यों. तीन, गायत्री साधना की विधी. चार, आस्था संकट. पाच, तपस्या. सूचना, हे पुस्तक सध्या हिंदी भाषेमध्ये उपलब्ध आहे. आपल्याला जर हे मराठी भाषेमध्ये हवे असेल तर कमेंटमध्ये कळवावे, त्याबद्दल काहीतरी पर्याय काढला जाईल. लेखक वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्री राम शर्मा आचार्य 1911-1990. लेखक भारतीय स्वतंत्रता सेनानी, समाज सुधारक, गायत्री साधक, अध्यात्मामागील विज्ञानाचा शोध घेणारे साधक होते व त्यांनी 3200 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत.